नमस्कार मंडळी, मी संजय कसबीकर. आज वैभववाडीमध्ये आलो आहे आणि वैभववाडीमध्ये नारायण वडापाव हा खूप फेमस आहे, खूप नाव आहे या वडापावचं. तर ह्या नारायण वडापावचे मालक स्वतः नारायणजी आपल्या समोर हजर आहेत. तर त्यांनाच विचारूया या वड्याची काय खासियत आहे. नमस्कार नारायणजी, हा किती वर्षापासून वडापाव आहे? 21 वर्ष. अरे वा, कसा बनवता तुम्ही हा वडापाव? आणि म्हणजे सगळे कोणते मसाले वापरतात? तरी पण दिवसाला किती सकाळी चारशे आणि संध्याकाळी 400. अरे बापरे, 300-400 आणि संध्याकाळी 400-500 एवढा यांचा वडापाव इथून वैभववाडीमध्ये फेमस आहे. आणि वडापावच मिळतो आणि काय भजी? भजी, कांदा, बटाटा, मिरची, त्याच्या कांदा भजी, भजी, बटाटा भजी हे पण मिळतं. बरं, काय एका वडापावची किंमत किती? एका वडापाव किंमत 10 रुपये. अच्छा, म्हणजे स्वस्तच आहे तशी. आणि कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी? हा, कमी पैसे, कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी. बरं, तुम्ही राहणारे इकडचे? इकडचे राहणार वैभववाडी. आणि बाकी मग बाजाराच्या दिवशी काय धंदा होतो? बाजाराच्या दिवशी धंदा कमी असतो. आणि म्हणजे तुम्ही किती प्रकारचे बनवता? कांदा, बटाटा, कांदा, कांदा, बटाटा. कारण वैभववाडीमध्ये तुमचं नाव ऐकलं आहे की नारायण वडापाव खूप फेमस आहे म्हणून तुमच्याकडे आलो आहे. तर आपण आता तुमच्या वडापावचा जरा टेस्ट.